एका पौराणिक कथेनुसार असे म्हणतात की योगी चांगदेव 1400 वर्षांचे होते. त्यांना 1000 शिष्य होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि योग शक्तीने 42 वेळा मृत्यूला परतवले होते. ते महान सिद्ध संत होते, पण त्यांना मोक्ष मिळाला नाही. 1400 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना गुरु मिळेल हे त्यांच्या योग सामर्थ्याने शिकले होते. संत ज्ञानेश्वरांची व त्यांच्या भावबहिणींची कीर्ती आणि महिमा चांगदेवांनी ऐकल्यानंतर त्यांना भेटण्याची इच्छा झाली. पण चांगदेवांच्या शिष्यांनी सांगितले, तुम्ही मोठे संत आहात आणि ते बालक आहेत, तुम्ही त्यांना भेटायला कसे जाऊ शकता, ते तुमच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. हे ऐकून चांगदेव महाराजांचा अहंकार जागृत झाला. मग त्यांनी संत ज्ञानेश्वरांना पत्र पाठवले. ते पत्र त्यांची बहीण मुक्ताबाईंच्या हातात होते. मुक्ताबाई ही संत होत्या. त्यांनी पत्राला उत्तर दिले, तुझे वय 1400 वर्षे आहे, पण तरीही तू या पत्रासारखा कोरा आहेस. पण हे पत्र वाचून चांगदेव महाराजांची ज्ञानेश्वराला भेटण्याची उत्सुकता अजून वाढली. मग आपल्या सिद्धीच्या बळावर ते वाघावर स्वार होऊन ते संत ज्ञानेश्वराला भेटायला निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्यही होते. संत ज्ञानेश्वरांना जेव्हा कळले की योगी चांगदेव त्यांना भेटायला येत आहेत, तेव्हा त्यांना वाटले की पुढे जाऊन त्यांचे स्वागत करावे. त्यावेळी संत ज्ञानेश्वर ज्या भिंतीवर बसले होते, त्यांनी त्या भिंतीला चालण्याचा आदेश दिला. त्या भिंतीवर त्यांची बहीण मुक्ताबाई आणि दोघी भाऊ निवृत्तीनाथ आणि सोपानदेवही बसले होते. हे दृश्य पाहून योगी चांगदेव यांचे गर्व हरण झाले आणि त्यानंतर त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांचे शिष्यत्व स्वीकारले. या भेटीदरम्यान मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना 65 अर्थ उलगडून दाखविला. मुक्ताबाईंच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली. तेव्हा त्यांचे 1400 वर्षांचे आयुष्य धन्य झाले. 8 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षाच्या चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली. कृतार्थीने योगी चांगदेव म्हणतात, मुक्ताई करणे. आमचं आत्ताच मस्त संत मुक्ताबाई यांचं दर्शन झालंय. जो व्ह्यू आहे ना, व्ह्यू एन्जॉय करा. कारण आम्ही घेतला होता छोटासा ब्रेक या हॉटेलवरती, चहाचा ब्रेक घेतला. मस्त चहा आपल्याला राईडमध्ये चहा पाहिजे. लगेंगाईच क्या लगेंगाईच. हां चला, आपण आता मार्गस्थ होतोय चांगदेव महाराज मंदिराकडे. राईट साईडला आपल्याला जायचं आहे. हा एक ब्रिज आहे आणि त्या साईडला मस्त सनसेट होतोय, तो एवढा भारी वाटतंय ना. वाव, हा एंट्रन्स आहे, म्हणजे एंट्री गेट आहे. आणि आत्ता वाजता आहे 6. अजून आपल्याला सावधा जायचं आहे. आता स्टे आपला पाळला होता, पण तोपर्यंत आपण स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करू. समोर जो सनसेट होतोय, कुछ और हो रहा है, खतरनाक एकदम.
आता वाजले 7 संध्याकाळचे आणि आपण आता निघतोय सावदा, कारण सावदेला आपण रूम स्टे करणार आहे. तसं पालचा प्लॅनिंग होता, पण पालला संध्याकाळी जंगल वगैरे असतं ना, त्याच्यामुळे जंगली प्राणी वगैरे असतात, त्यामुळे आपण ते टाळलं आहे. कारण नो रिस्क, आपण रिस्क नाही ले सकते. तशी या रस्त्याने पण थोडीफार रिस्क आहे, कारण इकडे पण या साईडला बाग आहे, या साईडला पण बाग आहे. आम्हाला जायचं होतं त्या साईडने, पण कमलेश भाऊ निघून गेले लवकर, कारण ते गावकरी म्हणत होते तुम्ही या साईडने जाल, तोपर्यंत हायवेने तुम्हाला या साईडला लवकरात लवकर पोहोचता येईल. केवढा अंधार आहे बा, या साईडला केळीचा बाग. ते चिंचोल नावाचं गाव लागेल म्हणा. अति गाईचा निर्णय घेतला आणि ते निघून गेले, आणि पुढे निघाल्यानंतर कोणत्याच रस्त्याला घुसून गेले काय माहिती. आता हे समोर इकडे शेत आहे, इकडे पण शेत आहे, मागे पण शेत आहे, आणि पुढे पण शेत आहे. त्याच्यामुळे आता लोकेशन कळत नाही आहे नेमकं कुठे येते, पण लोकेशन आता लाईव्ह लोकेशन पाठवलं आहे. आता बघू केव्हा भेटतात. चला कॅम्पिंग करायची काही ते. जी देवी सा.